नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण भेद या युट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण टी ई टीचा जो पेपर झालेला आहे एकोणीस जानेवारी दोन हजार वीसला त्यामध्ये जे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न आलेले होते ते प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि असंच मी दररोज एक एक लेक्चर टी ई टीवर टाकणार आहे मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो किंवा बालमानशास्त्र असो किंवा परिसर अभ्यास असो या सर्वावर मी लेक्चर करणार टाकणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मी बी एडचेही सर्व विषय या ले चॅनलवर टाकत असते त्यामुळे जर तुम्ही बी एडला असाल आणि टी ई टी देण्याची इच्छा असेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज त्यानंतर बघा जास्त वेळ न घालवता तर आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला जो पॉइंट आहे किंवा पहिला जो प्रश्न आलेला होता बालमानशास्त्राचा तो म्हणजे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापना तत्वांचा वापर करणे आवश्यक असते खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही योग्य नाही असं विचारलं आहे तर ऑप्शन बघा एक अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा दोन ऑप्शन आहे प्रभावी अध्यापनात उद्दिष्टे अगोदर निश्चित करावी तीन ऑप्शन आहे अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा ऑप्शन चार आहे अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते असं विचारलं आहे आवश्यक असतं तर हे योग्य होतं पण अनावश्यक म्हणलं आहे म्हणून हे तत्व कसं आहे योग्य नाही म्हणून आपलं याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हा आहे तर बघा कोणत्या प्रतिमानाचा आहे विचारला हे अब एक आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने दोन आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने तीन आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने आणि चार आहे सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार सामाजिक अंतरक्रिया प्रतिमानाचं हे उदाहरण आहे असे सर्व प्रतिमानं तुम्हाला मी विस्तृत स्वरूपात सांगणार आहे चॅनलमध्ये पुढे आज मी फक्त तुम्हाला एक समजावं की बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्रावर पेपरमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात यासाठी मी आज हे लेक्चर घेतलेलं आहे सॉरी त्यानंतरचा जो प्रश्न आहे व्यक्तीच्या अवबोधात्मक ज्ञानात्मक प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली तर इथं काही मानसशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत बघा एकमध्ये आहे फ्रॅडसेन दोनमध्ये आहे नॉर्मन एलमन तीन मध्ये आहे उडवर्थ आणि फोर्थ आहे मर्फी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन नॉर्मन एल यांनी ही अध्ययनाची व्याख्या केलेली आहे लक्षात असू द्या त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते इथं अध्ययनाचं वैशिष्ट्य विचारलं आहे तर एक बघा सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते दोन आहे दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते तीन आहे अध्ययनामुळे आकलन होते आणि चौथा जो ऑप्शन आहे अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे हे अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे की अध्ययन ही कशी आहे जलद घडणारी प्रक्रिया आहे म्हणून ऑप्शन फोर हे आपलं आन्सर राहील त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या अध्ययन अध्ययनविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे ऑप्शन बघा एक अध्ययनाचे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते तर नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते तिसरं ऑप्शन आहे अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते आणि फोर आहे अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन अध्ययन हे कसं आहे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते हे याचं अयोग्य या असं विधान आहे कारण अध्ययन हे कुठल्याही परिस्थितीत न होत असतं मग आपण कुठेही शिकत असतो त्याला अशी जाणीवपूर्वक एखादी परिस्थिती निर्माण करण्याची गरज नसते याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन प्रश्न आहे तो म्हणजे मनावर दडपण येऊन त्याच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे है। 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 तर बघा ऑप्शन एक कठीण विषय सोपा करून सांगावा बरोबर आहे विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे हे पण बरोबर आहे विद्यार्थ्याच्या समस्या समजून घ्याव्यात हेही बरोबर आहे तर विद्यार्थ्याशी जेवढ्यास तेवढे वागावे जेवढ्याच तेवढे नाही आहे विद्यार्थ्याला गरज पडेल तेव्हा शिक्षकांनी त्यांना मदत केली पाहिजे म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर ब्लूम याने मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपत्ती विषय खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही योग्य नाही विचारलं आहे बघा विधान बघा एक आहे प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो दुसरा आहे प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्य आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते तिसरा ऑप्शन आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते आणि फोर आहे ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात याचं उत्तर राहील त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बघा इथं वर दिलेले आहेत मराठीत आणि खाली दिलेले आहेत तेच क्वेश्चन इंग्लिशमध्ये दिलेले आहेत ज्यांना कोणाला इंग्लिशमध्ये पाहायचं आहे किंवा त्यांनी इंग्लिशमधने दे पेपर देणार आहेत ते पाहू शकता उत्तरं तर वरती सांगित मी सांगितलेली आहेत मी हळूहळू दाखवत आहे कारण तुम्हाला ते जर पाहिजे असेल तर तुम्ही पॉज करून पाहू शकता त्यानंतर बघा त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तर बघा इथं कॉलम एक दिला इथं प्रतिक्षित क्रिया दिलेल्या आहेत त्यांनी त्याचं कार्य दिलेलं आहे चकित होण्याची क्रिया करणे ये दिले के का हे दिले परत पोहण्याची क्रिया करणे मुळापासून डोके हलवणे पाऊल टेकवणे आणि कार्य काय आहे अन्नसेवन स्वावलंबन धोका टाळणे संरक्षण तर याचं उत्तर काय आहे ते म्हणजे बघा एकला आहे चकित होण्याची क्रिया घ करणे म्हणजे संरक्षण त्यानंतर आहे ते म्हणजे मुद्दा त्यानंतर आहे बघा म्हणजे चकित होण्याची क्रिया करणे म्हणजे संरक्षण त्यानंतर बघा पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका टाळणे आणि मुळापासून डोके हलवणे म्हणजे अन्नसेवन आणि पाऊल टेकवणे म्हणजे स्वालंबन अशी त्याचे जोड्या जोड्या जातात मग ही जोडी कशात आहे तर पाहायचं आहे बघा एक मध्ये ड तरी हे बघा हे याचं उत्तर राहील सेकंड ऑप्शनचं हे उत्तर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे तर बाबी दिल्या आहेत बघा एक शब्द आठवणे कठीण जाते दोन अंकाचा क्रम चुकी चुकीचा लावतात तीन आहे अनावश्यक अक्षरे जोडतात चार आहे कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते तर तुम्हाला विचारलं आहे अयोग्य बाब लक्षात असू द्या तर या ती अयोग्य बाब आहे ते म्हणजे अंकांचा क्रम चुकीचा लावतात हे क्षमता किंवा अक्षमता यामध्ये नाही येत त्यामुळे हे अयोग्य आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश डॅश होते तर काय होते एक आहे व्यक्तीची बुद्धी वाढते दोन आहे व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते तीन आहे शरीराची अवास्तव वाढ होते आणि चार आहे व्यक्तीची कामवासना वाढते तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर जर मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास तर व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते हे याचं उत्तर आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय तर अशी व्यक्तिमत्त्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली असं विचारलं आहे तर बघा मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत एकमध्ये नॉर्मल ॲलमन दुसरं आहे जी डब्ल्यू ऑलपोर्ट तीन आहे जी ए किंबल आणि फोर आहे जे बी वॉटसन तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर जे बी वॉटसन यांनी ही व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणातील सहचारवादी उपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही होत नाही विचारला आहे कशा सहचारवादी उपत्तीमध्ये तर बघा ऑप्शन आहेत एक वॉटसन दोन आहे गुथ्री तीन आहे हलल आणि फोर आहे असुबेल तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर हलल यांचा सहाचारवादी उत्पत्तीमध्ये समावेश होत नाही लक्षात असू द्या सहाचारवादी उत्पत्तीमध्ये कोणकोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होतो हे पण लक्षात ठेवा आणि होत नाही हे पण लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या उत्पत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्याचा पर्याय कोणता तर बघा इथं काही उत्पत्ती दिलेल्या आहेत आणि त्याचे जनक कोण आहेत असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा पहिला आहे तो म्हणजे जनक प्यावलाव त्यानंतर थॉर्नडाईक कोहलर आणि स्किनर म्हणजे प्यावलरनं कुठली उत्पत्ती मांडलेली आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे ते म्हणजे प्यावलाव यांनी अभिजात अभिसंधान उत्पत्ती मांडलेली आहे थॉर्नडाईक थॉर्नडाईक यांनी काय मांडलं तर त्यांनी मांडलेली आहे सहसंबंध उत्पत्ती थॉर्नोडाईक यांनी मांडलेली आहे तर कोहलरने कुठली उत्पत्ती मांडली तर मर्मदृष्टीमूलक उत्पत्ती कोहलर यांनी मांडलेली आहे आणि स्किनरनी साधक अभिसंधान उत्पत्ती मांडलेली आहे लक्षात असू द्या ह्या उत्पत्त्या पेपरमध्ये हमखास विचारला जातात त्यामुळे लक्षात ठेवा उत्पत्ती कोणती आहे आणि त्यांचे जनक कोणते आहे हे चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हे जोड्या जुळणारा योग्य पर्याय आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर दोन एकचा आहे ड दोनचं क तीनचं अ आणि चारचं ब त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इथे बघा इंग्लिशमध्ये दिलेले आहे तेच क्वेश्चन मी हळूवार स्क्रोल करत आहे ज्यामुळे की जे इंग्लिशमध्ये पेपर देणार आहेत किंवा दिलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं त्यानंतर बघा प्रश्न त्यानंतरचा जो प्रश्न आहे खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे संबोधात्मक स्तराचं उदाहरण विचारले तर बघा वरी, एक आहे रेडि रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेता स्वर ताल आशय इत्यादी विषयी विचार करणे दुसरा ऑप्शन आहे कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे तिसरा ऑप्शन आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे आणि चौथा आहे सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे तर संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे यातील ते म्हणजे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे हे संबोधात्मक स्तराचं उदाहरण आपल्याला सांगता येईल याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही येत नाही असं विचारलंय ऑप्शन बघा एक चेतकाची तीव्रता दोन आहे अर्थपूर्णता तीन आहे व्यक्तीची मनोवृत्ती आणि चार आहे चेतक स्त्रोत तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे अर्थपूर्णता ही बाब अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही हे लक्षात असू द्या तीव्रता व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक स्त्रोत ह्या बाबी अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यानंतर अर्थपूर्णता नाही म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही योग्य नाही विचारलं आहे हे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पेपरमध्ये तुम्हाला इथं चुका होतात तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत नाही त्यामुळे उत्तर देताना गडबड करता त्यामुळं चुका होतात तर बघा नाही विचारलं आहे विधान नाही योग्य विधान एक आहे ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते दुसरं आहे विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय तर तीन आहे भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही चौथं ऑप्शन आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते तर यातील योग्य विधान नाही ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही हे अयोग्य किंवा योग्य असं विधान नाही असं सांगायचं आहे आपल्याला त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा ना नाही तर बघा कोणती नाही आहे एक आहे संपादन दुसरे आहे संलगणन तीन आहे कुतूहल व शोधन आणि चौथं आहे उत्सर्जन तर मनोसामाजिक प्रेरणा नाही विचारलं आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही तर संपादन संलग्न आणि कुतूहल व शोधन ही, ही सा मनोसामाजिक प्रेरणा आहेत त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बुद्धिगुण हे म मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले तर ही कुठली उपपत्ती होती जी थॉर्नडाईकने बुद्धीवर आधारित मांडलेली होती ऑप्शन बघा एक शक्तिवादी उपपत्ती दोन आहे संख्यात्मक उपपत्ती तीन आहे द्विघटक उपपत्ती आणि फोर आहे अनेक घटक उपपत्ती अने तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे शक्तिवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकनं बुद्धीविषयी विचार मांडलेले आहेत लक्षात असत त्यानंतरचा पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश डॅश तर बघा कोणते आहेत ते एक आहे पीटर सॅल्वोवी दोन आहे विल्यम जेम्स तीन आहे डॅनियल गोलमन आणि फोर आहे जॉन मेयर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे डॅनियल गोलमन याने भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जगासमोर आणणारे हे मानसशास्त्र होते डॅनियल गोलमन लक्षात असू द्या भावनिक बुद्धिमत्ता नाव डॅनियल त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे इथं काही संरक्षण यंत्रणा दिलेल्या आहेत एक आहे नकारात्मकता दोन आहे आत्मतांडण तीन आहे तादात्म आणि फोर आहे प्रशिक्ष प्रक्षेपण तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर प्रक्षेपक्षेपण हे संरक्षण यंत्रणेचा वापर आपण करतो म्हणजे परीक्षेत जर आपल्याला कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिकाच अवघड होती किंवा फार अवघड होती असं म्हणतो म्हणजे आपण प्रक्षेपण करतो त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलं आहे तर बघा एक विधान आहे संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मिम्मासा करत बसू नये दुसरा आहे निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा तीन आहे वगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये आणि फोर आहे अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा हे विधान कसं आहे अयोग्य आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यीकरण होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावाय सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते ही सहेेतूक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली तर इथं काही मानसशास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत एक आहे पॅवलॉ दोन आहे बॅगले तीन आहे जड आणि फोर थॉर्न डाईट तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बॅगले यांनी या मानसशास्त्रज्ञांनी सहेेतूक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उत्पत्ती मांडलेली आहे आणि त्यांनी हे विचार मांडलेले आहेत त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे किशोर अवस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या क्रियाच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही बघा सहसा प्रश्न नाही अयोग्य आहे किंवा योग्य नाही असंच विचारलेले आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे शेवटचा शब्द तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे त्याच्यावर तुमचं उत्तर आधारित असतं बघा त्यानंतरचे ऑप्शन बघा या प्रश्नाचे पहिला आहे संख्यांकन दुसरं आहे वर्णन तिसरा आहे मूल्यांकन आणि चौथा आहे अर्थन तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर अर्थन हे योग्य टप्पा नाही त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बघा त्या प्रश्नाआधी या प्रश्नाचे इंग्लिशमध्ये रूपांतर किंवा इंग्लिशमध्ये दिलेले प्रश्न आहेत ज्यांनी लँग्वेज शूज करताना इंग्लिश टाकलेलं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत उत्तरं तेच राहणार आहेत प्रश्नही तेच आहेत त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बालका बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही या याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर योग्य नाही असं विचारले अनुवंशाविषयी तर बघा ऑप्शन बालकाच्या शरीररचनेवर व स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो दुसरा ऑप्शन आहे कातडीचा रंग केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो तिसरा आहे आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत -पुड़ी संक्रमित होते आणि चौथा आहे मानसिक गुद गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशीन प्राप्त होते तर तुम्हाला इथं योग्य नाही असं विचारलं आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्ये अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होत नाही हे चुकीचं आहे त्या अयोग्य आहे तर हे सगळे योग्य आहेत त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक विकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो ऑप्शन बघा एक मानसिक विकास दोन आहे पक्वतेचे वय तीन आहे व्यक्तिमत्व आणि चार आहे भावनिक जीवन तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मानसिक विकास हा फक्त अनुवंशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवर अवलंबून नसतो म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर एक त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते तर अ आहे बाह्य उद्दीपकाची गरज असते ब आहे सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते स तिसरं ती, ती, आहे किंवा क आहे आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि इथं ड आहे मज्जा संस्थेची गरज असते तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर अ ब ड फक्त म्हणजे फक्त अ बरोबर आहे ब बरोबर आहे ड बरोबर आहे हे चुकीचं आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर फोर तर त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्थो कर मज्जासंस्था करते उदाहरणार्थ ई डी एन यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते तर ऑप्शन बघा एक सानिध्य दुसरा आहे समावेश तीन आहे सातत्य आणि फोर आहे साधर्म्य तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन समावेश समावेश या अवबोधाच्या तत्वामुळे हे घडतं की एखादी जागा किंवा गॅप असेल तर तो आपण मनाने भरून काढतो एखादं समजा तुम्ही बघितलं असेल असं फॅनच्या पुढे यफ ए असं डॉट डॉटमध्ये लिहिलेलं असतं पण त्याची पूर्ण जोडणी करून आपण ते अक्षर पूर्ण करत असतो त्याला समावेश असं म्हणतात त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे या त्यापैकी कोणते विधान योग्य नाही योग्य नाही विचारले अवबोध व प्रतिमा यातील फरक आहे प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जीवनपणा जाणवतो ऑप्शन दोन आहे प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे ऑप्शन तीन आहे प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध पूर्वीच्या अनुभवाची पुनर्जीवन ती प्रतिमा चौथा आहे अवबोध तुटक असत नाही प्रतिमेत तुटकपणा जाणवतो तो तुम्हाला योग्य विधान नाही असं विचारलं आहे तर हे आहे प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो हे विधान योग्य नाही त्यामुळे याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर एक त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात तर ऑप्शन बघा एक संवेदना दोन कल्पना तीन आहे भावना फोर आहे प्रेरणा तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन कल्पना प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला आपण कल्पना म्हणतो त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत सत्य विचारले आहेत तर इथं काही विधानं दिलेली आहेत बघा अविधान आहे शब्द प्रतिमा कल्पना संकल्पना इत्यादी विचारांची प्रतिके आहेत दु दुसरं विधान आहे ब विधान लहान मुले प्रतिकांद्वारे विचार करू शकतात तिसरं विधान आहे कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाही आणि चौथं विधान आहे पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो तर त्यातलं विधान कोणते आहेत असं विचारलं आहे तर याचं ऑप्शन आहे तो म्हणजे एक अ व ब हे दोन सत्य विधान आहेत म्हणजे आहे, शब्द प्रतिमा कल्पना संकल्पना इत्यादी विचारांची प्रतिके आहेत तर लहान मुले हे प्रतिकाद्वारे विचार करू शकतात प्रतिकांद्वारे विचार करू शकतात हे दोन्हीही ऑप्शन बरोबर आहेत आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर एक अ व ब फक्त बरोबर तर बघा अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आधारित आलेले प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला हे असंच कंटिन्यू ठेवणार आहे मी आता तुम्हाला बालमानसशास्त्रावर आधारित खूप साऱ्या सिरीज मी इथून सुरू करणार आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि इथेच थांबूया आपण धन्यवाद